दरम्यान निकालानंतरच्या देखील काय शक्यता आहेत त्यावर एक नजर टाकूयात. शक्यता पहिली, एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरू शकतात. त्यानंतर अपात्र ठरल्यास शिंदेंचं मुख्यमंत्रीपद देखील जाऊ शकतं. शक्यता क्रमांक 3, अजित पवार किंवा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार येऊ शकतं. शक्यता 4, शिंदे अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती लागण्याची टोकाची शक्यता आहे. शक्यता 5, शिंदे गटाचा युक्तिवाद ग्राह्य धरल्यास ठाकरे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरू शकतात. निर्णय कुणाच्याही बाजूने लागला तरी प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार हे मात्र निश्चित आहे.